कदाचित होऊ शकतं या ठिकाणी, कारण की पहिल्या स्पेल मध्ये या ठिकाणी मात्र अतिशय पिछाडीवर असताना दुसऱ्या स्पेल मध्ये या ठिकाणी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करतायत. 5 गुणांची पहिल्या स्पेल मध्ये गुण कमी असताना सुद्धा दुसऱ्या स्पेल मध्ये या ठिकाणी आघाडी घेऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय तो मंगलमूर्तीचा संघ. दरम्यान वादळापूरची शांतता असं म्हणावं लागेल. 2 खेळाडू मैदानामध्ये या ठिकाणी टीव्ही स्पोर्ट्सचे दिसत आहेत आणि मात्र चढाईसाठी त्या फार समर्थ या ठिकाणी रमेश कबरे अतिशय या ठिकाणी आणि मात्र नीतू कबरे 2 गुणांची 4 गुणांची कमाई करतो. 4 गुणांनी मात्र या ठिकाणी आघाडी मिळतो. नितीन मात्र निश्चित या ठिकाणी आघाडी सांभाळेल टीव्ही स्पोर्ट्सच्या वतीने आणि त्याचं आव्हान मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा नितीनला या रेड मध्ये सुपर रेड करायला हवी तरच पॉईंट. दुसऱ्या बाजूने रमेश एक उत्कृष्ट अशी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ शिल्लक. नितीनला वारंवार सुपर रेड करावी लागेल या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल, युवी चषकावर आपलं नाव करायचं असेल. दुसऱ्या बाजूला रमेश आपल्या संघासाठी हवी तशी कामगिरी करतोय. पुन्हा एकदा नितीन रेड साठी जातो मैदानामध्ये. रमेश सांदेमध्ये ती ताकद आहे. मंगलमूर्ती स्पोर्ट्स 29 गुण आणि टीएस स्पोर्ट्स 25 गुण म्हणजे 4 गुणांची आघाडी आहे ती मंगलमूर्ती संघाकडे. बघूया ही आघाडी करतोय तो काय वाटतं वसंत. नितीन जी क्षमता आहे ती ताकद आहे त्या ताकदीच्या जोरावर आपल्या अनुभवाच्या जोरावर नितीन या मॅच मध्ये परत आणू शकतो का टीएस स्पोर्ट्स संघाला. कदाचित नितीनकडे जी खेळाची कौशल्य आहे त्यावर होऊ शकतं, मात्र मंगलमूर्तीच्या या ठिकाणी खेळाडूच्या काही कमी नाही आहे. आपल्या खेळाच्या जोरावर नितीनची मात्र नितीनला मात्र बाद करण्यामध्ये यश सुद्धा मिळू शकतं या ठिकाणी. मी सांगत होतो प्रत्येक मिनिटाला काल होऊ शकतं. जेव्हा 4 मिनिटं शिल्लक होती त्यामध्ये 2 गुण कमावले होते मंगलमूर्ती संघाने आणि 3 थर्ड रनचा या ठिकाणी इशारा येतोय. संघाला या मॅच मध्ये परत यायचं असेल तर आठ गुणांची भर बक्का अशी आघाडी. मॅचच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक असताना या मॅच मध्ये परत यायचं असत तर नितीनला अगदी फास्ट गेम करावा लागेल. आपल्या फास्ट गेम मध्ये आणि सामन्याचं शेवटचं मिनिट शिल्लक. निश्चितपणे नितीन एमटी बोनस पॉईंट मिळतो या ठिकाणी. शेवटचं मिनिट शिल्लक असताना या ठिकाणी मात्र चढाईचा भार चालवतोय स्वतः या ठिकाणी रमेश कबरे. या ठिकाणी आघाडी असताना थोडासा टाइमपास करतोय या ठिकाणी. पहिल्या मिनिटातील काही शतक सेकंदाचा या ठिकाणी खेळ शिल्लक असताना दरम्यान या ठिकाणी
Ramon!